जय भीम आज आपल्या सी डब्ल्यू सी न्यूज चॅनलमध्ये सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त असणारे डॉक्टर प्रशांत सर आलेले आहेत प्रशांत सरांनी गेल्या दोन दिवसापूर्वी भीमा कोरेगाव असेल वडू असेल या ठिकाणी भेटी दिलेल्या होत्या तर आपण सध्याला भीमा कोरेगाव यांचं नियोजन ते कशा पद्धतीने करत आहेत हे त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया दरवर्षी शौर्य दिनाच्या निमित्तानं लाखो लोक भीमा कोरेगावला येत असतात आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री सन्माननीय मुंडेसाहेब यांनी असा निर्णय घेतला की आपल्याला सामाजिक न्याय, न्याय विभागाच्या वतीनं काही आपण अरेंजमेंट्स तिथे केल्या पाहिजेत जेणेकरून येणाऱ्या भाविकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा प्राप्त करून देता येतील त्या अनुषंगानं आम्ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली त्याच्यामध्ये पोलीस सह आयुक्त आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत एस पी आहेत बाकीचे अधिकारी आहेत डी जी बार्टी आहेत बार्टीच्या वतीनं आम्ही फंड्स आणि ते देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि या समितीवर नियंत्रण व मार्गदर्शन करण्याचं काम हे आयुक्त समाज कल्याण यांचं आहे त्या अनुषंगानं आम्ही दोन बैठका ऑलरेडी घेतलेल्या आहेत जिल्हाधिकारी आणि सर्व कमिटी मेंबर्स इथे होते समाजाचे विविध घटकातील लोकं जे ह्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व होतात मोठ्या संघटना आहेत त्यांच्यासोबत पण आमची बैठक झालेली आहे आणि सगळे जे विभाग आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या या वाटून दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं काम सुरू आहे सर या वर्षीचा जो प्रोग्राम आहे भीमा प्रयोगाचा को त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं नियोजन हो नियोजन हो हो म्हणजे लेझर लाईट आहे फुलांचा वर्षावा असेल आणखी काय सुविधा देणार आहात आपण त्याचप्रमाणे जे नागरिक येणार आहेत त्यांची जी, जी दुरावस्था होते यासाठी काय करणार आहात आपण नागरिकांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे रोड डायव्हर्जन केलेला आहे त्याच पद्धतीनं पार्किंगपासून ते जयस्तंभापर्यंत जाण्यासाठीचा सा, बसची पण नियोजन केलेलं आहे जेणेकरून जे वयस्कर असतील काही लोकांना पायी चालता येत नसेल तर ती पण व्यवस्था आपण त्या पद्धतीने केली पा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काही मास्क असतील काही कोणाकडे नसेल त्याची व्यवस्था सॅनिटायझर्स असतील टॉयलेट्स असतील या सर्वांची आपण तिथे व्यवस्था ही केलेली आहे एकतीस तारखेच्या रात्री लेझर लाईटचा प्रोग्राम होणार आहे का असं ऐकण्यात आले आम्ही आता सगळ्या प्रकारच्या पुष्पक वर्षाव आहे त्याचप्रमाणे लाईटिंग आहे आणि या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत याचा पूर्वपूर्ण आराखडा एक तयार केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही कारवाई करणार आहोत सर भरपूर साऱ्या सोशल मीडियामध्ये असं देखील प्रसारित झालं आहे की शंभर करोड जे शासनामार्फत येणार आहेत ते ॲक्झॅक्ट कुठल्या विभागामार्फत येणार आहेत हा निर्णय माननीय मंत्री सामाजिक न्याय यांनी घेतलेला आहे त्या अनुषंगानं हा निधी हा सामाजिक न्याय विभाग हा देणार आहे सामाजिक न्याय विभाग अशा प्रकारे जे काही स्मारकं आहेत आमची छत्तीस छत्तीशी योजना आहे त्याच्यामध्ये आपण स्मारकांना देतो आपण मुंबईच्या स्मारकांना सुद्धा निधी देतो आहे तर अशा प्रकारे सामाजिक न्याय विभाग विविध स्मारक तयार करण्यासाठी आणि समाजोपयोगी जे ऑब्जेक्टिव्स फुलफिल होतील अशा प्रकारचे एस्टॅब्लिशमेंट्स तयार करण्यासाठी सामाजिक न्याय ने विभाग नेहमीच कार्यरत असतो आणि त्याचीच एक पुढचं पाऊल म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक इंटरनॅशनल वॉर मेमोरियल तयार करून विशेषत या विजयस्तंभाला सुशोभित असणारं त्याचं प्रोटेक्शन करणारं एखादी तिथे आपल्याला मेमोरियल कसं उभारता येईल त्याचप्रमाणे येणारे नागरिक असतील त्यांची आपल्याला सुविधा दरवर्षी ते येतात त्यामुळे त्यांची आप सुविधा आपल्याला कसा करता येईल तर या अनुषंगाचा का जो संपूर्ण आराखडा आहे तो तयार होणार आहे आणि आन त्या अनुषंगानं हा निधी खर्च होणार आहे ओके खूप खूप धन्यवाद सर आपण सी डब्ल्यू सी न्यूजसाठी वेळ दिला थँक्यू